ते हा राज्य पुढे जाऊ शकणार नाही आणि हे राज्य पुढे न्यायचे हे राज्य सध्या भ्रष्टाचाराने ज्यांचे हात वेगवेगळे केले काही चरून मिळत माझा विरोध घेऊन मिळायचे माझा फोटो होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं 84 वर्षाचा वाचा तुम्ही काय काळजी करू नका अजून लहान बघायचे 84 हो 90 हो हे भारताचं काही थांबवत नाही हे भारताचं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्त बसत नाही सामान्य माणसाला आया बहिणीला सन्मानानं जगता येत नाही हे चित्र या ठिकाणी असेल ते हा राज्य पुढे जाऊ शकणार नाही आणि हे राज्य पुढे न्यायचे हे राज्य सध्या भ्रष्टाचाराने ज्यांचे हात वेगवेगळे केले अशा लोकांच्या अर्थामध्ये त्याचा परिणाम आज प्रशासनावर ठिकठिकाणी होतोय तुम्ही वाचले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गचा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासाचा समुद्र असला एक आदर्श किल्ला आहे शिवछत्रपतींनी उभा केला तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा देशाचे प्रधानमंत्री आले त्यांनी उद्घाटन केलं आणि 8 दिवसाच्या आज पुतळा खाली होतो विचारलं चौकशी झाली सांगितलं काय सांगितलं हे की वारा जास्त आला आणि म्हणून पुतळा पडला तुम्ही पुण्याला जावा शिवाजी मिल्ट्री स्कूलमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे 100 वर्ष झाली वारा आला आणखीन काही आलं त्या पुतळ्याला धक्का बसला नाही तुम्ही मुंबईमध्ये समुद्र किनारा गेटवे ऑफ इंडिया यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना मालोजीराव नाईक निंबाळकर मंत्री असताना तिथे शिवाजीचा पुतळा उभा केला आज 70 वर्षे होऊन गेली वारा प्रचंड असताना त्या पुतळ्याला धक्का बसला नाही आणि इथं शिवाजी महाराजांचा पुतळा हा उद्ध्वस्त होतो त्याचे 4 तुकडे असतात याचं कारण की पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराला तो भ्रष्टाचार सगळ्या ठिकाणी करणं ही आजच्या राज्यकर्त्यांची नीती आहे आणि म्हणून त्यांच्या हातातून सत्ता काढून घेणं हेच काम तुम्हाला सगळ्यांना करेल आणि त्यासाठी आज एकत्र होण्याची गरज आहे आणि तेच काम सर्व महाराष्ट्रामध्ये फिरून आम्ही लोक करतो आता मी या ठिकाणी काही चरून मिळत माझा विरोध घेऊन मिळायचे माझा फोटो होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं 84 वर्षाचा वाचा तुम्ही काही काळजी करू नका अजून लहान बघायचे 84 हो 90 हो हे भारताचं काही थांबवत नाही हे भारताचं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्त बसत नाही तुम्ही त्याची काळजी करू नका या सगळ्या कामाला तुम्हा सगळ्यांची मदत अंतःकरणापासून होईल याच्या उद्देशी खात्री या ठिकाणी बालकतो आणि त्याची सुरुवात आज राष्ट्रवादीमध्ये नेत्यांनी प्रवेश केला आणि आपली दिशा काय हे समजून महाराष्ट्राला कळवलं त्याबद्दल त्यांचे आणि तुम्हा सगळ्यांच्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि ही सुतारी समजून देशामध्ये आपल्या सगळ्यांचा आवाज पुढच्या वर्ष राहणार नाही एवढंच सांगतो आणि आपली योजना घेतो.